तर शुभ सोमवार आणि आज आहे सोमवार 19 तारीख. आज असतो आर्यनचा बड्डे. जसं की एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आर्यनचा बड्डे आहे, शॉपिंग वगैरे शेअर केलेली आहे तुम्हाला सगळं. तर आता इथं बड्डेची सुरुवात झालेली आहे, बाकी कुणीही जास्त आलेलं नाही आहे. शेजापाजारी पण आम्ही नाही बोलवले कारण आमच्याकडे पाऊस पण खूप भरपूर चालू आहे आणि दुसरी म्हणजे कोरोनामुळे कोणी कुणाच्या जास्त जाणं येणं नाही आहे. तर आमच्या घरातून फक्त सागर आलेला आहे आणि पाहुणे वगैरे ते बोलवायचे तर पाऊस पण आहे, कोरोना पण आहे, तर त्यामुळे आम्ही कुणाला सांगितलेलं नाही. सध्या पावसाच्या वातावरणामुळे जास्त करून आम्ही घरातल्या घरातच करत आहोत. तर बस आता इथं केक आणलेला आहे, सिम्पल्स आहे, घरात फक्त जेवण वगैरे बनवणार आहे. तर सागर येणार होता म्हणून मी चिकन मागवलेलं, तर ती पण फुल रेसिपी आहे, ती तुम्हाला मी शेअर करेन. तोपर्यंत इथं त्याचं औक्षण करत आहे. तर फक्त हळदी कुंकू आणि आम्ही दोघीच असल्यामुळे मी आणि किट्टो दोघांनीच ओवाळलेलं आहे याला. तर जर वर्षीच्या ह्याला सगळेजण असतात, किट्टोच्या ह्याला तर असतातच असतात कारण तो मे महिन्यात असतो, पण ह्या वर्षी जसा कोरोनाचा हे आलेला आहे ना, तसं जास्तीत जास्त बड्डे असो किंवा कुठलेही आपलं असू दे, फेस्टिवल असू दे किंवा कोणताही कार्यक्रम असू दे, तर आपण सगळेजण सर्व सिम्पल असं करत आहे. तर तसंही आमच्यातच सुरू आहे. आणि तसं तर आई आलेली पण पाठीमागे काहीतरी अडचण होती त्यामुळे ती गेलेली, नाही तर ती थांबणार होते. आणि त्याचे बाबा पण येणार होते, प्लस दुसरा एक मामा आहे तो पण येणार होता, पण तो अजून 1 मंथ पुढे येणार आहे. तर त्यामुळे बस आम्ही घरातली जेवढी आहोत तेवढ्या. आणि बस आता याचे फोटो काढायचे. तसंही व्हिडिओमधून सगळेजण पाहतात आमचे बड्डे किंवा घरामध्ये सणसूद कशाप्रकारे आम्ही साजरा करतो हे सगळेजण व्हिडिओच्या थ्रूच पाहत असतात. आणि हो, नवीन कोणी असाल तर त्यांनी सबस्क्राईब जरूर करावे. केक वगैरे कटिंग करण्याच्या आधीच ही प्रोसिजर जे काय आहे मी अर्धवट जेवण बनवलेलं, तर तो व्हिडिओ मी शेवटला घेतलेला आहे कारण तुम्हाला व्यवस्थित पाहता यावा. तर चिकन जे आणलेलं ते 2 ह्याच्यामध्ये आणलेलं, एक चिकन 65 सेपरेट त्यांना सांगून केलेलं आणि दुसरं एक असते ते फक्त हे मसाला चिकन बनवायचं आहे आपलं सिम्पल जसं आहे तसं आपण बनवतो. तर त्याच्यासाठी मी जरा हळद आणि नमक टाकून अशा प्रकारे हे 1/2 किलोचं आहे तर त्याला सेपरेट ठेवलेलं आहे. आणि ते चिकन 65 आहे तर त्याला त्याचा मसाला जो मिळतो तो व्हिडिओ मी एकदा फुल प्रकारे असा शेअर केलेला आहे माझ्या चॅनलवरती. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तसे तर याच्या 2-3 रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत, तरी पण आता थोडक्यात मी तुम्हाला इथं शेअर करत आहे. तर जे मसाला चिकन बनवायचं आहे त्याच्या चिकनला मी असं पूर्णपणे हळद आणि नमक लावलेलं ते तेलात भाजून घेतलेलं आहे. अगदी आपण जसं सिम्पल भाजतो प्रत्येकजण भाजतात त्याचप्रकारे आणि आज सिम्पलच बनत आहे. तर चिकनच्या ह्याच्यावरती कोणी वरती भांडं ठेवून त्यामध्ये पाणी साठवतं आणि ते वाफेवरती गरम झालं की मग ओतलं जातं. पण मी काय करते, खूप वेळ लागतो त्यामुळे मी सेपरेट एका भांड्यात पाणी गरम करते आणि ते पाणी त्यात ओतते आणि एक सिटी देते. एक सिटीमध्ये तुमचं चिकन अगदी परफेक्ट होतं. तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी मला कांदा, टॅमॅटो, खोबरं, जे काय मसाला होता ना तो सगळा चिरून दिलेला आहे आणि बस आता तिचे ते पेस्ट बनवून ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे चिकन शिजत आहे आणि पुन्हा आणि बड्डेची तयारी हे ते असतं, त्यामुळे मी पहिला जेवणाचा असतं ना पूर्ण ते सगळं आवरून घेते. तर कांदा आणि टॅमॅटो ह्याची पेस्ट मी सेपरेट केलेली आहे आणि थोडंसं कांदा, थोडंसं खोबरं, कोथिंबीर आणि आलं लसूण हे जे आहे ते सेपरेट करत आहे. सेपरेट याच्यासाठी की माझं भांडं छोटं आहे, तुम्ही एकत्र करू शकता, पण त्याने काय होतं ना खोबरं आणि कांदा एकत्र केला तर व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे सेपरेट केलं तर व्यवस्थित बारीक होतं. तर मसाला तयार झालेला आहे, तोपर्यंत कुकर थंड होतो आहे तोपर्यंत मी इथं फोडणी देत आहे. तर फक्त जिरं टाकलेलं आहे, जिरं तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता. मसाला आपल्याला तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद पावडर, धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, चिकन मटन मसाला असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता, नसेल तर गोडा मसाला आहे तो पण वापरू शकता. आणि आपला खाण्याचा जो काळा मसाला असतो वर्षभरासाठीचा तो मसाला मी टाकलेला आहे. आणि थोडंसं आपल्याला इथं नॉर्मली पाणी घालायचं आहे, पाणी घालून ग्रेव्ही चांगली आपल्याला उकळू द्यायची आहे, त्याला तेल सुटतं. तर ग्रेव्ही आता पूर्णपणे भाजलेली आहे, त्यामध्ये मी टाकत आहे चिकनचे पीस.
तर तुम्ही असं एक पण करू शकता, गावाकडे बघा एकच केलं जातं, पण आमच्या इथे कोल्हापूरमध्ये ना सुक्कं वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी केली जाते. तर त्या साईडला चिकन आपलं तयार झालेलं आहे, मी झाकून ठेवलेलं आहे, थोडंसं वापरू द्यायचं. तसं तरी चिकन पूर्ण शिजलेलं असतं त्यामुळे आपल्याला काही जास्त शिजवायची गरज नाही आहे, मसाला पण आपण भाजलेला असतो. तर इथं कुकरमध्ये, ज्या कुकरमध्ये मी आता शिजवलेलं आहे ना त्याच कुकरमध्ये मी टाकत आहे, कारण आपल्याला असं वाटतं की भांडी 17 घाण होण्यापेक्षा एकातच बरं, त्यामुळे ह्याच मी कुकरमध्ये आता करत आहे. तर जसा तिथं मसाला कसा भाजून घेतलेला आहे तसाच मसाला भाजून घेतलेला आहे. तिथं खरं थोडीशीच हळद टाकायची आहे, कारण आपण चिकन शिजवताना हळद टाकलेली असते त्यामुळे नॉर्मली हळद टाकायची आहे. पुन्हा धना पावडर, जिरा पावडर, जे काही माझे बेसिक मसाले असतात चिकन मटन मसाला जो काय तोच टाकायचा आहे, आणि आपला घरचा मसाला आहे तो टाकायचा आहे. इथं पण हे सगळं भाजून घ्यायचं आहे, फक्त इथं रस्सा वेगळा. ते भरपूर सारे लोक असं पिण्यासाठी पण वापरतात आणि कोणी आहे त्या ह्याच्यामध्ये सुद्धा टाकून वापरतात. तर बस त्यानुसार मी इथं आता बनवत आहे. आणि नॉर्मली आपल्याला पाणी, तर ते पिवळं जे पाणी असतं ते टाकून घ्यायचं आहे, आणि थोडंसं गरम पाणी करायचं आहे. थंड पाणी कधीही ओतायचं नसतं आपल्या कुठल्याही जेवणामध्ये, गरम पाणीच ओतायचं असतं. तर बस आता इथं थोडंसं मी झाकून ठेवलेलं आहे, कारण वरचं जे मिठाचं पाणी असतं ते टाकलेलं आहे त्यामुळे जरा असं त्याला तेल सुटलेलं आहे. बघा, कधीही पाणी मसाल्यामध्ये टाकून थोडंसं वाफवू दिलं की त्याला तरी येते, तर तशी थोडीफार तरी आलेली आहे. आणि त्यामध्ये मिठाचं पाणी आणि आपलं जे नॉर्मल थोडंसं गरम केलेलं पाणी आहे ते ओतलेलं आहे मी. आणि आता ती ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे पूर्णपणे, आणि बस आता मी थोड्या वेळाने ताटं वगैरे करणार आहे. पण त्याच्या आधी तुम्ही पाहिलं की हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करून ठेवलेलं ह्याच्या मसाल्याने, चिकन 65 मसाल्याने. तर त्याच्यामध्ये ना अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकायची राहिलेली, पण हिरवी मिरची मी टाकलेली नाही आहे, फक्त आलं लसूण पेस्ट जी आहे तीच टाकलेली आहे. आणि हिरवी मिरची का टाकलेली नाही, कारण मुलांना तिखट जास्त नको होतं, कारण हे सगळं तिखट केलेलं. तर हे बघा आजचं जेवण असं आहे. सगळेजण तिकडच्या साईडला जेवायला बसलेले आहेत, तोपर्यंत यांना गरमागरम चिकन 65 जे आहे ना ते भाजून तळून देण्याचं काम माझं आहे. त्यामुळे मी बसलेले नाही आहे, सगळ्यांना बसवलेलं आहे पहिल्यांदा, कारण ह्याला जे असतं की नाही खूप वेळ लागतो, कारण थोडंसं मॅरिनेट करून ठेवावं लागतं आणि पुन्हा तळतानाही खूप वेळ लागतो, असं नाही की फास्ट वगैरे होतं असं नाही आहे. तर तळताना कमीत कमी 10 मिनटं बारीक गॅसवरती तळायचं असतं, त्यामुळे मग हे सगळे इथं जेवत आहेत आणि मी त्यांना गरमागरम वाढत आहे. तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक नक्की करा, नवीन लोकांनी सबस्क्राईब करून घंटी जरूर दाबावी, आणि असेच 3:30 च्या पुढे माझे रोजचे डेली व्हिडिओ येतात.